शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. गडकरींच्या पराभवासाठी मोदी आणि शहा फडणवीसांचे प्रयत्न सुरू होते असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. दैनिक सामनाच्या रोकठोक मधून संजय राऊत यांनी हा दावा केलाय. तर गडकरींच्या पराभवासाठी रसद पुरवली जात होती आणि फडणवीसांनी ती रसद पुरवली असा दावा सामनातून केला आहे. अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंनी प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात आलाय. तर शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 30 कोटी रुपये वाटले असा दावा सामनामधून करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीस यांचे प्रयत्न सुरू होते. गडकरींच्या पराभवासाठी सर्व नागपूरची सर्व प्रकारची रसद पुरवली जात होती महायुतीच्या या नेत्यांकडून भाजपच्या या नेत्यांकडून असा दावा करण्यात आला आहे. आणि संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे तसं बोलत असल्याचा सुद्धा दावा सामनामधून करण्यात आला. दरम्यान सामनामध्ये नेमकं काय लिहिलंय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 4 जून नंतर भाजपमध्ये मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजानंच नागपुरात प्रचाराला उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतायत. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी शहांना घालवा असं उत्तरेकडील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवलंय. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल. तर एकनाथ शिंदेंनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केल्याचा दावा सामना जे शिवसेना युबीटीचं मुखपत्र आहे त्यातून करण्यात आलाय. आता त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते. परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं. जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं. असं लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूनं बोलता तर ही काय दुपट्टी भूमिका आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.